नमस्कार शेतकरी बंधूंनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापूस पीक लागवड करताना कापूस पिकासाठी जमीन कशी असावी त्याचबरोबर सामू किती असावा आणि वान कोणत्या जमिनीत कोणते वान सूट होते त्याचबरोबर आपल्याला जे ते पाण्याची व्यवस्था असेल तर योग्य वानाची निवड कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा जर आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसन केले तर कृपया सबस्क्राईब करा तर कापूस पिकासाठी जमीन कापूस पिकाची लागवड पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलधारण शक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर करावी म्हणजेच आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी सोपे जाते अन्नद्रव्यांची उपलब्धता व जमिनीचा सामू याचा परस्पर संबंध असल्याने जमिनीचा सामूह साधारणतः सहा ते आठ पॉईंट पाचपर्यंत असावा उथळ किंवा कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये कोरडवाऊ लागवडीमध्ये हलक्या जमिनीत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फार घट होते तसेच पाणी धरून ठेवणारी व पानथळ जमीन कपाशीला हानिकारक असते कपाशीचे पिके अधिक ओलावा व चिबड परिस्थितीत तग धरू शकत नाही जमिनीतील पाण्याचा निचरा होत नसल्यास चर काढावे त्याचबरोबर आता आपण बघणार आहोत योग्य वानाची निवड केल्यामुळे आपल्याला उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येते वाहनाची निवड करताना आपली जमीन सिंचन उपलब्धता यानुसार वानाची निवड करावी आपल्या भागामध्ये अधिक उत्पादनक्षम रस शोषण करणाऱ्या किडींना कमी बळणा बळी पडणाऱ्या रोगांना सहनशील व धाग्याचे गुणधर्म सरस असणारा वान निवडावा बागायती लागवडीकरता मोठे तर कोरडवाऊ लागवडीसाठी मध्यम बोंडांचा आकार असणारा वान निवडावा गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून लवकर वेचणीसाठी तयार होणारा वान निवडावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे एन एच एच चौवेचाळीस हा संकरित वान व वा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे पी के व्ही हायब्रीड दोन म्हणजे बी जी सेकंड हे वान सन एकोणावीस दोन हजार एकोणावीस ते दोन हजार वीस प्रसारित करून दोन हजार एकोणावीस दोन हजार वीस हंगामामध्ये बी टी दोन स्वरूपात महाबीजद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे बागायती कपाशीसाठी सुधारित किंवा संक्रित वानाची निवड करणे अतिशय महत्त्वाचे असते त्यासाठी शिफारस केलेल्या वाणांची पेरणी करावी तर हे होते आपल्याला कपाशीसाठी जमीन कशी हवी त्याचबरोबर वाणाची योग्य प्रकारे निवड केल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी सोपे जाते जास्तीत जास्त उत्पादन घेणे हा आपला हेतू आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद